आजपासून संसदेचं अधिवेशन सुरू. पहिल्याच दिवशी पंतप्रधान मोदी कॅबिनेट मंत्र्यांसह 280 खासदार यांना देणार शपथ. हंगामी अध्यक्षांवरूनही वाद रंगणार, तर अध्यक्षपदासाठीही विरोधक लढण्याची शक्यता. संसदीय अधिवेशनाआधी शरद पवार यांच्या खासदारांची बैठक. शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी बैठकीचं आयोजन. बैठकीनंतर सर्व खासदार संसदेत जाणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज भंडारा दौऱ्यावर. भंडाऱ्यातील 547 कोटींच्या विकास कामांचं करणार भूमिपूजन. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी बोलावली बैठक. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन. मनसे नेते, सरचिटणीस, प्रमुख पदाधिकारी राहणार उपस्थित. महायुतीत विधानसभेसाठी जागा वाटपाची रस्सीखेच. भाजपा धरणार 170 जागांचा आग्रह. शिंदे अजित पवारांकडूनही 80 ते 90 जागांची मागणी. जामिनाला दिलेल्या स्थगितीविरोधात अरविंद केजरीवाल यांची सुप्रीम कोर्टात धाव. आज सुनावणी घेण्याची केजरीवाल यांच्या वकिलांची कोर्टाला विनंती. कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष. पुण्यातील लिक्विड लिझर लाऊन्स बारमध्ये सर्रास ड्रग्ज विक्री. कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत 2 पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची कारवाई. रिक्षा चालक आणि मालक संघटनेचं आज राज्यभर आंदोलन. परवाना संपल्यावर आकारला जाणाऱ्या विलंब शुल्काला विरोध. रिक्षा चालक आरटीओ तसेच जिल्हाधिकारी कार्यालयांवर धडक देणार. आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता. पुढील 3 दिवस मुंबई, पालघर, ठाण्याला पावसाचा येल्लो अलर्ट. मावळमध्ये पर्यटनासाठी आलेल्या एका विद्यार्थ्याचा धरणात बुडून मृत्यू. पुण्यातील सिम्बॉयसिस कॉलेजमधून आले होते 6 विद्यार्थी.